नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। एप्रिल महिना उजाडताच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली असून उन्हाच्या कडाक्याने नागरिक घरातून बाहेर पडताना काळजी घेत आहेत। नवी मुंबईतही हा उन्हाचा पारा चढलेला असून थंड पेयांच्या गाड्यावर लोक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। मागील काही दिवसांमध्ये पनवेल आणि परिसरातील उष्णतेची तीव्रता 40 अंशावर जाऊन पोहोचली होती, तसाच कडाका आजही जाणवताना दिसून येतोय। नवी मुंबईकर देखील या उष्णतेने हैरान झाले आहेत। दिवसेंदिवस वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे घरातून बाहेर पडताना योग्य ती काळजी घेत आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागणार नाही। या उष्णतेने संरक्षण करण्यासाठी नागरिक जास्त पाणी पित असून दिवसा घराबाहेर पडणाऱ्या लोकांना उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत। पाम बीच जास्तच आहे, म्हणजे एप्रिल महिन्यातच एवढं ऊन पडते, अजून मे महिना बाकी आहे, मे जून मध्ये पण 15 दिवस जास्त ऊन पडतं। तरी आता आम्ही त्याचं म्हणजे हे करतो की कपडा बांधून घेतो चेहऱ्याला, पाणी जास्त पितो आणि घरातनं बाहेर जास्त पडतच नाही, उन्हामुळे जास्त त्रास होतो। तर म्हणजे माणूस कुठंच जाऊ शकत नाही ना एवढं ऊन आहे। तरी आज आम्हाला मार्केटमध्ये यावं लागलं सामान घरात भरायचे। पुन्हा नागरिकांनी घराबाहेर पडताना कशा प्रकारे काळजी घेतात याबद्दल सांगितले। गर्मी तर भरपूर वाढले, मग लहान मुलांना तर काय असं म्हणजे त्यांना गॉगल्स वगैरे घालायचं, आम्ही तर स्कार्फ वगैरे घेतो, गॉगल्स घालतो, पण खाण्यापिण्यातनं पण आम्हाला काळजी घ्यायला लागतं गर्मीच्या दिवसात स्पेशली, कारण लहान मुलांना लगेच डिहायड्रेशन वगैरे होतं, तर त्याच्यासाठी मग भरपूर काळजी घ्यायला लागते की ग्लुकॉन डीचं पाणी किंवा घरी गेल्या गेल्या लगेच त्यांच्यासाठी काहीतरी मिल्कशेक्स म्हणा किंवा काहीतरी कोल्ड असं त्यांना द्यायला लागतं। भरपूर गर्मी आहे, वाढलेली तर आहे, ह्यावर्षी पण वाढलेलीच वाटते, ह्यावर्षी उलट लवकर गर्मी सुरू झाली असं वाटतं, म्हणजे जी मे महिन्यातनं गर्मी वाटत होती ती एप्रिल महिन्यातच वाटते। सनग्लासेस यूज करतो, घालतो म्हणजे मोस्टली, भरपूर पाणी पितो आणि स्कार्फ वगैरे यूज करतो, त्याच्यामुळे काय होणार डिहायड्रेशन वगैरे होणार नाही। हां, त्याचीच भीती वाटते खरं, म्हणजे ॲक्च्युली इतकं ऊन आहे आत्ताच ह्याच महिन्यात एवढं ऊन आहे, जस्ट स्टार्ट झालं आहे एप्रिल, भरपूर ऊन आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेणं फार आवश्यक आहे। ऊन म्हणजे 2 दिवसपासून खूप गरम आहे, मी कलिंगर खाऊन तांडा करतात इकडे तिकडे जाऊन, आता पुढे काय होणार माहीत नाही, आता 2 दिवसपासून खूप गरम आहे, उभं राहायला नाही होत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साठीसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट।